हॅलो फ्रेंड्स नमस्कार विविध परीक्षांमध्ये विचारल्या जाणाऱ्या नंबर सिरीज या भागावर आधारित आपल्याला उदाहरणं अभ्यासायची आहेत एकंदरीत पाच उदाहरणांचा अभ्यास या भागात आपल्याला करायचा आहे त्यापैकी फर्स्ट एक्झाम्पल बघा कोणता आहे ते पाहू कुठली सिरीज इथे दिलेली आहे फर्स्ट एक्झाम्पलमध्ये झिरो टू सिक्स ट्वेल्व आणि इथे आपल्याला अपेक्षित अँसर इथे लिहायचं आहे क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी थर्टी आणि फोर्टी टू तर ही सिरीज या सिरीजमध्ये कुठलं रिलेशन ते ले ले आहे ते आपल्याला आधी शोधायचं आहे आणि त्याकरता चार ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहेत फिफ्टीन एटीन ट्वेंटी आणि ट्वेंटी फोर यापैकी अचूक उत्तर आपल्याला लिहायचं आहे तर इथे बघा झिरो आणि टूमध्ये टूचा डिफरन्स आहे टू आणि सिक्समध्ये फोरचा डिफरन्स आहे आणि सिक्स आणि ट्वेल्वमध्ये सिक्सचा डिफरन्स आहे त्यानंतरचा डिफरन्स किती घ्यायचा आणि परत इथे बघा इथे थर्टी आणि फोर्टी टूमध्ये ट्वेल्वचा डिफरन्स आहे म्हणजेच एकंदरीत जर आपण या क्वेश्चनमध्ये या सिरीजमध्ये जर विचार केला तर डिफरन्स हा वाढत वाढत गेलेला आहे पहा टू टू नंतर फोर फोरनंतर सिक्स प्लस टूने हा इन्क्रीजेस होत गेलेला आहे इन्क्रीज होत गेलेला आहे म्हणून इथे अॅन्सर जे येणार आहे इथे डिफरन्स कितीचा होता सिक्सचा होता इथे एटचा डिफरन्स लागेल म्हणजे ट्वेल्व प्लस एट ऍन्सर इज इक्वल टू आपलं ट्वेंटी येणार थर्ड ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन हे अचूक याचं आन्सर आहे क्वेश्चन मार्क्सच्या जागेवर यानंतर आपल्याला सेकंड क्वेश्चन अभ्यासायचा आहे पहा सेकंड क्वेश्चनमध्ये कुठली सिरीज आपल्याला दिलेली आहे ते बघूया पहा हा आहे सेकंड क्वेश्चन फोर फिफ्टीन सिक्स्टीन आणि इथे क्वेश्चन मार्क आहे म्हणजे इथे आपल्याला ब्लँक ही भरायची आहे अँसरनी थर्टी सिक्स सिक्स्टी थ्री सिक्स्टी फोर नाइंटी नाईन आणि हंड्रेड तर या प्रश्नामध्ये आपल्याला उत्तर शोधताना कुठलं रिलेशन आहे ते आधी शोधावं लागेल तर सर्वात आधी इथे रिलेशन आपण शोधूया पहा इथे फिफ्टीन आहे नंतर सिक्स्टीन आहे म्हणजे कन्झिक्युटिव्ह नंबर्स आहेत लगातार येणारे रिस्पेक्टिव्ह नंबर्स आहेत त्यानंतर थर्टी uh, सिक्स आणि सिक्स्टी थ्री आणि सिक्स्टी फोर आहे आणि नाइंटी नाईन आणि हंड्रेड आहे हे क्रमाने येणारे नंबर्स आहेत संख्या आहेत तर इथे रिलेशन असं आहे बघा एन स्क्वेअर मायनस वन यन हा नॅचरल नंबर आहे आणि स्टार्टिंग फ्रॉम फोर चारपासून सुरुवात होणारा नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्या ही चारपासून सुरुवात होणारी इथे घेतलेली आहे आणि त्याचा स्क्वेअर घेतला एन स्क्वेअर म्हणजे चारचा स्क्वेअर बघा किती आहे सिक्स्टीन आहे आणि त्या स्क्वेअरमधून वन हा मायनस केल्यानंतर अँसर येते फिफ्टीन म्हणजेच इथे फॉर्म्युला कुठला वापरला आहे यन स्क्वेअर म्हणजे चारचा स्क्वेअर हा सिक्स्टीन आहे आणि त्याच्यामधून वन मायनस केला आहे म्हणजे फिफ्टीन आहे आणि असे कुठले नंबर वापरले आहे नॅचरल नंबर फोर, एट फोर, नंबर, फोर सिक्स एट आणि टेन बघूया आता आपण पुढे बघा फोरचा स्क्वेअर सिक्स्टीन होता त्यामधून वन मायनस केला फिफ्टीन आलं त्यानंतर नेक्स्ट नंबर फोरनंतर सिक्स घ्यायचा आहे सिक्सचा स्क्वेअर किती होणार थर्टी सिक्स होणार आणि थर्टी सिक्समधून किती मायनस करायचे आहे वन मायनस करायचं आपला फॉर्म्युला आहे यन स्क्वेअर मायनस वन मग सिक्सचा स्क्वेअर हा थर्टी सिक्स आलेला आहे आणि थर्टी सिक्समधून आपल्याला वन मायनस केल्यानंतर जे चार ऑप्शन आहे त्यापैकी कुठलं ऑप्शन करेक्ट आहे मग थर्टी फाईव्ह हे ऑप्शन करेक्ट आहे म्हणजे इथे अॅन्सर क्वेश्चन मार्कच्याऐवजी थर्टी फाईव्ह हे अँसर अचूक आहे यानंतर बघा फोर नंतर आपण सिक्स घेतला सिक्स नंतर एटचा स्क्वेअर बघा किती आहे सिक्स्टी फोर आहे एटचा स्क्वेअर हा सिक्स्टी फोर आहे आणि सिक्स्टी फोरमधून वन मायनस केलं असता आन्सर किती आहे सिक्स्टी थ्री आहे त्यानंतर नेक्स्ट नंबर टेनचा स्क्वेअर हा हंड्रेड आहे आणि हंड्रेडच्या आधीचा एक नंबर म्हणजे मायनस वन या स्क्वेअर मायनस वन नाईन्टी नाईन आहे म्हणजे हे रिलेशनशिप अगदी अचूक आहे या क्वेश्चनमध्ये त्यानंतर आपल्याला थर्ड क्वेश्चन विचारलेला आहे तो अभ्यासायचा आहे पहा थर्ड क्वेश्चनमध्ये काय विचारलेला आहे ते बघू फाईव्ह थ्री सिक्स टू सेवन आणि वन तर इथे कुठलं रिलेशन आहे कुठला संबंध आहे ते आपल्याला शोधायचा आहे नंबरमध्ये नंबर, नंबर सिरीजमध्ये तर इथे बघा फाईव आहे फाईव नंतर आपण फाईव्हचं रिलेशन हे सिक्स सोबत बघूया बघा फाईव्ह नंतर इथे सिक्स आहे त्यानंतर इथे बघा सेवन आहे एक नंबर आपण सोडून दिला सेवन नंतर कुठला नंबर येणार इथे हे अशा पद्धतीचं रिलेशन इथे आहे बघा फाईव्ह नंतर सिक्स आणि एक नंबर आपण इथे सुद्धा सोडला होता इथे सुद्धा सोडूया सेवन नंतर कुठला नंबर येणार फाईव्ह नंतर सिक्स म्हणजे इन्क्रीजेस विथ प्लस वन म्हणजे एकनी ही संख्या वाढलेली आहे तर सात नंतर येणारी एकनी वाढवलेली संख्या कुठली येणार एट येणार म्हणजे फर्स्ट ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन हे अचूक अँसर याचं आहे आणि त्यानंतर बघा थ्री टू आणि वन याचं रिलेशनशिप जर आपण शोधतो म्हटलं तर वननी डिक्रीज होत गेलेलं आहे नंबर पहा थ्री टू आणि वन या पद्धतीचं फर्स्ट ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन याचं आहे थर्ड क्वेश्चन यानंतर आपल्याला फोर्थ क्वेश्चन अभ्यासायचा आहे बघा यामध्ये क्वेश्चनमध्ये कुठली सिरीज दिलेली आहे ते बघूया आपण वन थ्री थ्री सिक्स सेवन नाईन क्वेश्चन मार्क इथे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे ट्वेल्व ट्वेंटी वन आणि फिफ्टीन तर इथे कुठलं रिलेशन आहे ते आपण शोधायचं आहे वन आहे इथे बघा वन नंतर थ्री म्हणजे टू चा डिफरन्स आहे थ्री नंतर इथे बघा सेवन आहे एका संख्येच्या आड तर मग इथे डिफरन्स कितीचा झाला सेवन मायनस थ्री फोर म्हणजे पहिला डिफरन्स टू नंतर फोर सेवन फोरच्या नंतर डिफरन्स किती यायला हवा तर तो सिक्स यायला पाहिजे म्हणजे सेवन प्लस सिक्स अँसर येणार त्याचं थर्टीन म्हणजे सेकंड ऑप्शन इज द करेक्ट अँसर त्यानंतर बघा थर्टीन आणि ट्वेंटी वनमध्ये कितीचा डिफरन्स आहे तर हा आहे एटचा डिफरन्स अशा पद्धतीनं हा इथे रिलेशन दिलेला, है, दिलेला है। ले ले है, थ्री, थ्री आहे संबंध दिलेला आहे यानंतर बघा उरलेले जे नंबर्स आहेत थ्री थ्रीनंतर सिक्स आहे बघा इथे हा थ्री आहे हा सिक्स आहे त्यानंतर नाईन आहे त्यानंतर ट्वेल आहे आणि फिफ्टीन आहे याचं जर आपण संबंध शोधला रिलेशन शोधलं तर हा तीनचा पाडा आहे तीनचा टेबल आहे बघा थ्री वन आर थ्री थ्री टू आर सिक्स सिक्स थ्री थ्री आर नाईन थ्री फोर आर ट्वेल्व आणि थ्री फाईव्ह आर फिफ्टीन अशा पद्धतीचं रिलेशन या क्वेश्चनमध्ये आहे म्हणून अँसर करेक्ट अँसर आपलं थर्टीन आहे यानंतरचा जो क्वेश्चन फिफ्थ आहे हा तुम्हाला सरावासाठी मी दिलेला आहे या प्रश्नाचं अचूक अँसर तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये सोडवून पाठवू शकता